क्रिकेट. आय पी एल क्रिकेटमध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या कालच्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं गुजरात टायटन्सवर 9 गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत गुजरात टायटन्सनं साई सुदर्शनच्या नाबाद 84 आणि शाहरुख खान याच्या 58 धावांच्या जोरावर 3 गडी गमावत 200 धावा केल्या आणि 201 धावांचं आव्हान रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूसमोर ठेवलं. तर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं विल जॅक्स आणि विराट कोहली यांच्या नाबाद 166 धावांच्या भागीदारीच्या जोरावर हा सामना जिंकला. विल जॅक्सनं 100 धावा केल्या तर विराट कोहलीनं 70 धावा केल्या. तर कालच्या दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं सनरायझर्स हैदराबादवर 78 धावा राखून पलाढ्य विजय मिळवला. नाणेफेक जिंकून सनरायझर्स हैदराबादनं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत चेन्नई सुपर किंग्जला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं. चेन्नई सुपर किंग्जनं कर्णधार ऋतुराज गायकवाड याच्या 98 तर डॅरिल मिशेलच्या 52 धावांच्या जोरावर निर्धारित षटकात 3 गडी गमावत 212 धावा करत 213 धावांचं आव्हान ठेवलं. मात्र चेन्नई सुपर किंग्जच्या भेदक गोलंदाजीसमोर सनरायझर्स हैदराबाद संघाचा निभाव लागू शकला नाही. हैदराबादनं 18 षटकं आणि 5 चेंडूत सर्व गडी बाद केवळ 134 धावा करू शकला. स्पर्धेत आज कोलकात्याच्या इडन गार्डन मैदानावर दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्या संघात संध्याकाळी सामना होणार आहे.